नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून संपूर्ण भारतात हिंसाचार निर्माण झालाय. त्यातच आता भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी एक वेगळा मुद्दा उपस्थित केलाय. देशभरामध्ये निर्माण झालेला हिंसाचार आणि त्यावरून विद्यार्थ्यांनी केलेलं आंदोलन हे जनतेचं आंदोलन नसून ते राजकीय आंदोलन आहे असं वक्तव्य त्यांनी केलंय. जामिया विद्यापीठात झालेलं आंदोलन हे एखाद्या धर्मावरून किंवा जातीवरून नाही तर हे आंदोलन राजकारणी लोकांच्या पाठिंब्यानं झालं असल्याचं विधान राधाकृष्ण विखे पाटलांनी केले. त्यामुळे आता एक नवा वाद उफाळून आलाय. नाही कसं आहे की सिटीजन अमेंडमेंट बिलच्या संबंधी आंदोलन चाललं आहे सध्या ना, हे राजकीय पक्षांचं चालू आहे, जनतेचं आंदोलन नाही आहे. तुमची ही जी विद्यापीठ होतं त्याचं जे आंदोलन चाललेलं आहे, मला असं वाटतं की मी एखाद्या जातीवर किंवा धर्मावर दोष देत नाही. हा पूर्णतः पॉलिटिकली मोटिवेटेड आंदोलन आहे. त्याच्यामध्ये असं जनतेचा प्रक्षोभ असा नाही आहे. आपण जर या आंदोलनाचं स्वरूप पाहिलं किंवा आंदोलनाला मिळणारा पाठिंबा पाहिला तर तो अतिशय नगण्य आहे. मी म्हणजे मी फक्त ठीक आहे की ज्यावेळी घटना अशा स्वरूपाची घडते, पोलिसांच्या कुठं तिथं फायरिंग होते, तर ठीक आहे, ती मोठी घटना आहे तशी. परंतु आंदोलनाचं जर मूळ स्वरूप आपण पाहिलं तर ते देश विद्यार्थीसुद्धा जे आंदोलन आलेले आहेत ते एका राजकीय पक्षाच्या चळवळीतली ती मंडळी